तर हे खऱ्या अर्थानं एक प्रकारची लोकशाहीची थट्टा करण्याचं काम भाजपच्या वतीनं चाललेलं आहे असं म्हटलं तर वावं ठरणार. ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब प्रकाश आंबेडकरजी एकत्रित आले त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यांचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा करणं हे काही आता मला वाटतं की बरोबर ठरणार. पेन्शन लागू करणार नाही आणि आता सांगतात निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भुलभले देण्यासाठी की आम्ही आता जुनी पेन्शनचा विचार करतोय. या पद्धतीचा खोटारडेपणा आणि खऱ्या अर्थानं वास्तविकताला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं मला अडकवण्याचा विषय आणण्याचं सत्तेमध्ये बसली लोक बोलत असतील तर हे खऱ्या अर्थानं एक प्रकारची लोकशाहीची थट्टा करण्याचं काम भाजपच्या वतीनं चाललेलं आहे असं म्हटलं तर वावं ठरणार. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची एंट्री कधीपर्यंत होईल किंवा काय निश्चित कधीपर्यंत होईल काय वाटतं, कारण युती तर त्यांनी केली. आपल्याला लक्षात असेल की ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब प्रकाश आंबेडकरजी एकत्रित आले त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यांचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा करणं हे काही आता मला वाटतं की बरोबर ठरणार. बीजेपी अपने आप को पुष्टि की दुनिया की सबसे बड़ी पार्टी है, देश की सबसे बड़ी पार्टी है, हमारे सबसे ज़्यादा सांसद हैं, तो उनको नासिक विभाग में 5 जिले आते हैं, 5 जिले में उनको उम्मीदवार न मिलना ये सबसे बड़ा अचंभा है आज हमारे मगर. और जो हमारी मजा हमारे लोगों हमारे घर तोड़ने निकले थे खुद का ही घर उनका बर्बाद हुआ है, ऐसी स्थिति आज बीजेपी की है. लेकिन वो कांग्रेस के कट्टर माने जाते हैं. देखो भैया, किसी का किसी के दिमाग में क्या चल रहा है ये जानने वाले हैं. हम लोग भविष्यवाणी पार्टी नहीं है, आज राज्य में और देश में भविष्य वाली पार्टी है. वो भविष्य के आधार पर लोगों को गुमराह करते हैं, हम वो भविष्य वाली पार्टी नहीं है.